दिसत्या। शेतकरी संघटनेचे सुपेश वाघ यांचे महावितरणला निवेदनाद्वारे मागणी। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना नाभिकी असेल, ओला दुष्काळ असेल अशा अनेक संकटांना शेतकरी तोंड देत आहे। शेतकरी आपली संध्याकाळची चूल पेटवायची कशी याचाच विचार करीत आहे। त्याकरिता शेतकऱ्यांनी आता उन्हाळी पिकाची तयारी सुरू केलेली आहे, परंतु कृषी पंपांना वीज रात्री असल्याकारणाने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते सुपेश वाघ यांनी या विषयाकडे तात्काळ लक्ष देत महावितरण कंपनी गाठली व शेतकऱ्यांच्या व्यथा महावितरण कंपनी समोर मांडल्या। त्यावेळेस महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावर लवकरच तोडगा काढू व शेतकऱ्यांच्या समस्या लवकर निकाली काढू असे स्वाभिमानीचे युवा नेते सुपेश वाघ यांना सांगितले। यावेळी सदानंद मांजरे, नारायण मांजरे, विजय रायपुरे, संदीप गायकी, गोपाल मसाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। आज शेतकऱ्यांची जी व्यथा आहे ती व्यथा घेऊन आम्ही आपलं इलेक्ट्रिक बोर्डमध्ये आलो होतो। शेतकऱ्यांना मुळात रात्रीची जी लाईट येते त्यात लाईटचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या पद्धतीचा त्रास होतो। म्हणजे रात्रीचे शेतकऱ्यांचे कांदे लावायचं अडचण येते शेतकऱ्यांना। आणखी समजा पाणी द्यायला रात्रीच लाईट आहे, दिवसा लाईट नाही असंही म्हटलं तरी चालते। त्यामुळे आम्ही आज साहेबांना शेतकऱ्यांच्या वतीनं एक हे द्यायला आलो होतो निवेदन, आणि याच्यावरती साहेबांनीसुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की लवकरात लवकर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर याच्यावरती तोडगा काढण्यात येईल।